बातमी रुग्णवाहिका आहेत मात्र रस्ते नाहीत आणि रस्ते आहेत मात्र रुग्णवाहिका नाही अशा परिस्थितीचा सामना करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरांनी आज एका बाळाला आणि गरोदर महिलेला सुखरूप सोडवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील मिरुड वंचा येथील बाली आकाश दुर्वा या गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. स्थानिकांनी गरोदर महिलेला नजीकच्या आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यासाठी त्यांनी तुफान पाऊस आणि नाले ओलांडून पायी जात आरेवाडा येथे निरोप दिला. रुग्णवाहिका आवश्यक असल्याचं सांगताना आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मडावी यांनी तात्काळ गाडीची व्यवस्था केली. मात्र मिरुगुड वंचा गावालगत नाल्यापर्यंतच गाडी जाऊ शकली. मग त्यानंतर ग्रामस्थांनी नेहमीचा पर्याय वापरला, महिलेला खाटेची रुग्णवाहिका करून वाहनापर्यंत आणले. त्यानंतर तिथून रुग्णवाहिकेद्वारे आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणी केली. डॉक्टर आमटे यांच्या लोकबिरादरी हेमलकसा दवाखान्यात दाखल करण्यात आलं. डॉक्टर अनघा दिगंत आमटे यांनी महिलेची सुखरूप प्रसूती केली. नाही वात तो नाही जा सकता था, नाला था, नाले में और पानी था और चिक्कल भी था नाले में. मैंने आशा वर्कर आके मेरे को बताई थी, मैं दवाखाने में था. आने के बताने के बाद मैं तुरंत गाड़ी लेके चले गया. जाने तक वो नाला के पास नजीक गए तो नाला के उस पर मैं गाड़ी नहीं ले सकता, लेकिन गाँव वाले ने बोले गाड़ी डालना करके बोला, तो मैं रिक्स नहीं लेता करके बोला. तो भी गाँव वाले के साथ में मैं वो गाँव तक पैदल गया. फिर वहाँ से गाँव लोगों को बोला ये पेशेंट खटिया के ऊपर ले लो. वहाँ से नाले तक खटिया के ऊपर लाए, वहाँ से फिर पेशेंट को गाड़ी में ला के हेमलकसा छोड़ दिया. आता ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ती रक्तक्षय असलेली पेशंट होती, ती ॲनिमिक होती सिव्हिअर, आणि त्यांना ॲक्च्युली नाही का तर त्यांना रेफर करणं फार गरजेचं होतं. आता त्या दरम्यान नाही का मग तिथली आशा आहे ती ॲक्च्युली प्रॉपर गावची असल्यामुळे, आशा म्हणजे नेटिव्ह प्लेस त्यांच्याच गावातली राहते, त्याच्यामुळे नाही का तिने आतून एक परिश्रम करून पैदल पावसाळ्यात अति दुर्गम भागात असूनसुद्धा तिने नाला असतानासुद्धा तरी पी एस एपर्यंत पोचलेत. आणि तिथं आमचे ड्रायव्हर जे आहेत पिंकुराज मंडलवार यांनी त्यावेळेस त्यांना मीच बोललो की त्यांनी येऊन मला भेटल्यानंतर पिंकुराजला सांगितलं की तुम्ही जा, जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत जाऊन घेऊन या, आपण फर्दर ट्रीटमेंट किंवा नाही का त्यांची क्लिनिकल ट्रीटमेंट म्हणजे परिस्थिती बघून आपण पुढचा विचार करूया. पण ॲक्च्युली त्यांचं डिलिव्हरी तिथं नॉर्मली होऊ शकत नव्हती, म्हणजे तो प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडाला. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कारण असतो नाही का, आपल्याला तिथं रेफर करण्यात आली कुठं एल बी पी एसला म्हणजे लोक ब्रदरी प्रकल्पाला. आणि तिथं डॉक्टर अनघा आमटे यांनी सुखरूपपणे डिलिव्हरी केल्यात. गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्र आहेत पण डॉक्टर नाहीत, दोन्ही आहेत तर रुग्णवाहिका नाही आणि सगळं आहे तर रस्ते नाही, असं हे दुष्टचक्र चालूच आहे. यातून मार्ग कोण आणि केव्हा काढेल असा प्रश्न आता सगळ्यांनाच उपस्थित झालाय.